ऍसिडिटी वाढते, गॅस वाढतो त्या इडलीमुळे. आणि सांबार आणि चटणी हे त्याचे अँटीडोट आहे. खाताना भान ठेवून खायचं, विचार न करता खायचं. नमस्कार, मी वैद्य सुविनय दाम. एक प्रश्न आहे की आंबवलेल्या पिठाचे पदार्थ खायचे की नाही. कारण आमचे काही वैद्य मित्र आम्हाला असं सांगतात की आंबवलेल्या पिठाने गॅस होतो, फर्मेंटेटिव्ह असतं आणि मग त्याने पित्त पण वाढू शकतं, आम्लविपाकी असतं. नेमकं काय करायचं? कसं असतं, दुश्य देशम बलम कालम वयम प्रकृती अनलहा सत्वम सात्म्यम तथा आहारम अवस्थाश्च पृथग्विधा असं आपल्याकडे नियम सांगितला आहे. अवस्थांनुसार, प्रकृतीनुसार, देशानुसार आपला आहार बदलत असतो, आपलं पथ्य बदलत असतं. आपण ज्या कुळामध्ये जन्म घेतला आहे त्या कुळाच्या काही आहाराच्या पद्धती असतात, त्या पाळाव्या. जसं आता दाक्षिणात्य देशांमध्ये आपण समजा राहत असतो, भारतामध्ये विचार करतोय, खाली केरळ, तमिळनाडू, आंध्र, कर्नाटक ह्या भागामध्ये जर आपण राहत असो तर आंबवलेले पदार्थ वर्ज्य करण्याची काही आवश्यकताच नाही. पण लहानपणापासून आपण हे सगळे आंबवलेले पदार्थ खाल्लेले आहेत. मग त्याच्यामध्ये इडली असेल, डोसा असेल, दहीवडा असेल, मेदूवडा असेल, उत्तप्पा असेल, टोमॅटो ऑमलेट असेल, रस्सम असेल, लाल चावल असेल, जे आपल्याकडे दाक्षिणात्य पदार्थ आहेत सांगितले हे सगळे पदार्थ तसेच खायचे. मग उत्तर भारतामध्ये तयार झालेला पराठा आणि मक्क्याची रोटी, सरसों का साग, बैंगन का भरता, आलू की सब्जी हे सगळं तिथे जाऊन खावं, जसा देश तसा आहार असं पाहिजे. मध्य भारतामध्ये काय खावं? मध्य भारतामध्ये जशी रोटी मिळते तशी रोटी खावी, भाकरी मिळते भाकरी खावी, चपाती मिळत असेल चपाती खावी. कोकणातला आहार बघितला तर तो भात आणि आमटी दोनच पदार्थ मुख्य, एक तर त्याच्याबरोबर पोळी असेल नाहीतर भाकरी असेल. पोळीसुद्धा आत्ता आत्ता आली, 50 वर्षापूर्वी पोळीसुद्धा नव्हती, गहू नव्हताच. गहू जेव्हा रेशनवर मिळत होता तेव्हा फक्त पोळी केली जायची, सणासुदीला पोळी म्हणजे चपाती असायची, बाकी तांदळाचीच भाकरी, तांदळाचेच घावन, तांदळाचीच आंबोळी असे पदार्थ असायचे. जन्माला आल्यानंतर जेव्हा दात यायला सुरुवात झालेली असते तेव्हा आपल्या पोटात कोणता पदार्थ पहिला गेला आहे? आईने दिलेल्या भाकरीचा तुकडा किंवा त्या चपातीचा रोल गेला आहे, की इडली गेली आहे, की पावाचा तुकडा गेला आहे? आता सगळे पाश्चिमात्य देश आहेत, त्यांच्याकडे पावच खाल्ले जातात, मग त्यांना पहिल्यांदा पावच दिला जाईल. ज्या देशाच्या जशा पद्धती आहेत त्या पद्धतीप्रमाणे आपला आहार असावा. आंबवलेल्या पदार्थांना अगदीच नाकं मुरडण्याची आवश्यकता नाही, फक्त ते प्रिझर्व्ह करून 8-8 दिवस फ्रीजमध्ये ठेवून बाहेर काढलं तर निश्चितपणे त्याचे गुणधर्म कमी होणार. आंबवून आंबवून म्हणजे आज सकाळी समजा आंबत ठेवलं, संध्याकाळी फुगत घातलं, सकाळी दुसऱ्या दिवशी त्याच्या आंबोळ्या जर केल्या तर चालू शकेल, इडली चालू शकेल, डोसा चालू शकेल. पण तेच पीठ पुन्हा 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 वापरणं इथे मात्र जरा दोष निर्माण होत असतो. आंबवलेल्या पिठामध्ये समजा जर आपण काही परिवर्तन केलं, आता आंबवलेल्या पिठामधलेच काही प्रकार सांगतो, डोसा आयटम्स आहेत किंवा उकडून केलेले काही पदार्थ आहेत, पदार्थ पीठ तेच आहे. पण समजा जर मी डीप फ्राय डोसा आयटम केला, मग तो घी डोसा असेल, रवा डोसा असेल, मसाला डोसा असेल, साधा डोसा असेल, उत्तप्पा असेल, हे सगळे प्रकार जे आहेत ते डीप फ्रायड असतात, खरपूस खमंग वाजलेले असतात. आणि त्या उलट दहीवडा, मेदूवडा, इडली, आंबोळी हे पदार्थ स्पॉन्जी असतात, त्याच्यामध्ये वाताचा सबस्टन्स एअरी स्पेस जास्ती असते आणि त्यामुळे या पदार्थांमधनं वात वाढण्याची शक्यता जास्ती असते. हे पदार्थ जास्ती आंबट नको, मुद्दाम आंबटपणा घालून निर्माण केले असेल, लिंबाचा रस म्हणा किंवा लिंबाचं फूल घालून समजा जर काही पदार्थ केले असतील तरीसुद्धा चालेल, एक वेळा तरी फार दोष नाही. परंतु आंबवून आंबवून जे पदार्थ केले जातात त्या पदार्थात दोष निर्माण असतात. आता त्या पदार्थातले दोष जर काढून टाकायचे असतील तर इडल्या ज्या आहेत ज्यामध्ये अशा चिरायच्या, छानपैकी कांद्याला लसणाची फोडणी घालायची, लाल मिरच्या घालायच्या, कढीपत्ता घालायचा आणि खमंग फोडणी घालून त्याच्या या फोडणीच्या इडलीच्या जे तुकडे आहेत ते छान फ्राय करून घ्यायचे. तुम्ही तळून फ्राय केले तरी चालतील, इडली फ्राय त्याला अशी फिंगर इडली वगैरे अशी काही नावं आपल्याला देता येतात. आणि काढून झाल्यानंतर असा चाट मसाला घालायचा, अप्रतिम लागतो. म्हणजे आंबवलेल्या पिठातले जे दोष आहेत वात वाढवणारे तेलात भाजल्यामुळे ते कमी होतात. त्याच्यावर पुन्हा चाट मसाला, तिखट, आंबट, मधुर, आम्ल, लवण, तीन पदार्थ, तीन चवींचे तीन पदार्थ जर एकदम पोटात गेले तर त्याने वाताचं शमन व्हायला मदत होते असंही ग्रंथात लिहिलं आहे. आता हे समजा घेताना चिंचेच्या चटणीबरोबर खाल्लं आणखीन चांगलं, टॉमॅटो सॉस चालू शकेल, पण बाहेरचं विकतचं नको, घरातलं असलं तर चालू शकतं. किंवा दाक्षिणात्य पदार्थ केली जाणारी जी शेंगदाण्याची चटणी असते किंवा सांबार असतं ते चालू शकतं, किंवा नारळाची चटणी, चणा डाळीची चटणी, कढीपत्त्याची चटणी, कोणतीही चटणी चालू शकतं. दाक्षिणात्य पदार्थ जे आहे आंबवलेल्या पिठाचे त्याचं जे कॉम्बिनेशन आहे हे चुकवायचं नाही. आता थट्टे इडली केली तर त्याच्यावर तूप घालणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्यावरती पुडी म्हणजे गन पावडर म्हणतात, चणा डाळ, उडीद डाळ, कढीपत्ता, मिरच्या यांची तयार केलेली पावडर असते.
असे पावडर करून ती खाल्ली तरी चालतं. म्हणजे एका पदार्थाला काउंटर करणारा दुसरा पदार्थ त्याच पदार्थाबरोबर आपल्याला मिळत असतो, त्यामुळे मग ते पदार्थ पचायला हलके असतात. तुम्ही फक्त इडलीच जी तिखट नाही आहे म्हणून जर इडलीच खात राहिलात तर इडलीमध्ये फर्मेंटेड मटेरियल जे आहे ते पित्त वाढवणार आहे, आणि या पित्ताला कमी करण्यासाठी बरोबर सांबार आणि चटणी दिलेली आहे. पण आपल्याला भीती अशी असते की सांबार आणि चटणी तिखट आहे त्यामुळे ॲसिडिटी वाढेल की काय, परंतु प्रत्यक्षात ॲसिडिटी वाढते, गॅस वाढतो त्या इडलीमुळे, आणि सांबार आणि चटणी हे त्याचे अँटीडोट आहे. खाताना भान ठेवून खायचं, विचार न करता खायचं. एकाच ठिकाणी मी दोन विरुद्ध गुणांची वाक्य मी वापरली, भान ठेवूनही खायचं आणि विचार न करता खायचं, खायचं आणि विसरून जायचं, म्हणजे सगळं पचतं. धन्यवाद.